नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे एबी न्यूजच्या सकाळ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जाणून घेऊया आतापर्यंतच्या ठळक व विशेष घडामोडी. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा श्रीगोंद्यात नगराध्यक्षा सो शुभांगिताई पोटे यांच्या हस्ते शुभारंभ. विविध मान्यवरांची उपस्थिती. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव तलाठी कार्यालयातून विद्यार्थ्यांची लूट. आधी मराठा आरक्षण द्या मगच पोलीस भरती करा. संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनास निवेदन. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवावी. श्रीगोंदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्यामण्णा शेलार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांसह मान्यवर उपस्थित होते. श्रीगोंदा तालुक्यातील सिरसगावचे ज्ञानदेव गवते यांची जिल्हा काँग्रेसच्या सहसचिवपदी निवड. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्यामण्णा शेलार, हरिभक्त परायण संभाजी महाराज दरोड्यांसह मान्यवरांनी जलपूजन केले. श्रीगोंदा तालुक्यात मागील 24 तासात 10 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये प्रामुख्याने येळपणे, काष्टी, प्रत्येकी 2, पेडगाव, लोणी व्यंकनाथ, चिखलठणवाडी, मांडोगण, हंगेवाडी, मसे, प्रत्येकी 1. श्रीगोंदा तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली तब्बल 1378 वर. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1231 एवढी. तर आत्ता 54 कोरोना रुग्ण उपचार घेत असून तालुक्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 32 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमास सुरुवात. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. श्रीगोंदा तालुक्यात डवळगावसह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस. श्रीगोंदा तालुक्यातील चिमळा येथील ज्ञानसागर वाचनालयास प्रशांत गडाख यांच्याकडून पुस्तके भेट. नेवासा तालुक्यातील सोनई येथील कौतुकी नदीला महापूर. लोकांच्या घरात पाणी. शिर्डी येथील खळबळजनक घटना. प्रियसीने लग्नाला नकार दिल्याने सार्थक बनसुडे या प्रियकराने स्वतःला पेटवले. उपचारादरम्यान मृत्यू. इंदोरीकर महाराजांचा खटल्या प्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला. आनंदाची बातमी. के रेंज भूसंपादन होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे भेट. समवेत लोकनेते आमदार निलेश लंकेंसह मान्यवर उपस्थित होते. अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण. अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली तब्बल 35,412 वर. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 30,136 एवढी. तर आत्ता 4,707 कोरोना रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 569 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पाहत राहा, ऐकत राहा एबी न्यूज. धन्यवाद. आपल्या भागातील बातम्या व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका.